नमस्कार जावणकर ग्रुपमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बकरीच्या रक्ताची रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीत सर्वप्रथम आपण बाजार दुकानातून रक्त घेऊन आलो रक्त आणल्यावरती त्याला धुवायचं नाही काहीच नाही करायचं गॅसवरती ठेवायचं त्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं फक्त फ्राय करायचं ना तेल टाकायचं ना काही काहीच नाही टाकायचं आणल्यावरती त्याला ठेवायचं जसं आपण भाजत जाईल तसं ते रक्ताचं जे पाणी असतं तेही आटत जातं आणि ते रक्त असलेलं ते आटून घट्ट घट्ट होत जातं अशा प्रकारे ते भाजल्याने ते आटत गेल्यामुळे ते पाणी पण काळसर होतं आणि रक्तसुद्धा त्याचं कलर चेंज होतं अशा प्रकारे भाजल्यानंतर त्या रक्ताचं कलर चेंज झालं आहे आणि घट्ट घट्ट झालं आहे आता हे आपण असं झाल्यानंतर त्याला व्यवस्थित तुकडे तुकडे करून घ्यायचे आता हे मी थोडंसं थोडं असल्यामुळे त्याचे बारीक बारीक तुकडे केले आपल्या जसं जमतं तसं आपण तुकडे करू शकतात ह्याचे फायदे आहेत ब्लड सर्क्युलेशन होतं आहे शरीराला पण चांगलंच असतं आपण मटण कलेजा वजडी बकरीचे पाय वगैरे खातोच तशा प्रकारेच आपण हे ची भाजी सुद्धा करून खाऊ शकतो आता हे आपले तुकडे तुकडे करून झालेत आता त्यात लागणारं साहित्य म्हणजे कांदा अगद्या साप साध्या सोप्या पद्धतीत आपल्याला ते बनवायचं आहे आपण गॅसवरती ठेवली कढाई त्यात टाकलं दोन ते तीन चम्मच तेल दोन ते तीन चम्मच तेल टाकून झाल्यानंतर त्याला मस्त व्यवस्थित कडकडू द्यायचं तेलाला कच्च पक्कं क हे करायचं नाही कडकडून झाल्यानंतर त्यात कांदा टाकायचा कांदा टाकल्यानंतर कांदा व्यवस्थित लालसर होईसोपर्यंत भाजून घ्यायचं जेवढं कांदा भाजेल तेवढं भाजीला चव येतं व्यवस्थित कांदा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यात लागणारे साहित्य आता टाकायचं आहे हळद तेलातच टाकायचं हळद तिखट जेवढं आपल्याला चवीपुरतं लागतं तेवढं आपण तिखट त्यात घालू शकतो कुणाला तिखट लागतं कुणाला थोडंसं मीडियम असं वेगळ्या प्रकारेत पण भाजी होऊ शकते पण असं आपलं घर सोप्या पद्धतीत बनवलं की आपलं नुसतं खायला पण चांगलं लागतं चवीपुरतं मीठ मीठ त्याच्यामध्ये असतंच थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आपण हे एकदा घरी ट्राय करून बघा अगदी सोप्या पद्धती सुखी बकरीच्या रक्त्याची रेसिपी आता आपल्याला लालसर भाजून घ्यायचं आहे लालसर भाजून झाल्यानंतर चिपकायला नाही द्यायचं तेवढं पण लाल नाही एकदम लाल लाल झाल्यानंतर त्यात आपल्याला आता बकरीचं जे आपण कलेच्या तुकडे करून घेतलेले रक्तीचे ते तुकडे आता त्यात घालून फिरवायचं दोन ते तीन मिनटं खालीवर त्याला फिरून घ्यायचं फिरून झाल्यानंतर कारण ते सगळं मसाला मीठ तिखट हळद सगळं त्याच्यात मुडलं जायला पाहिजे म्हणून व्यवस्थित त्याला पाच मिनटं फिरून घ्यायचं एकज्यू करायचं एकज्यू झाल्यानंतर त्याच्यावरती थोडंसं आपण पातळही करू शकतो पण सुकी खाण्यात मज्जा येते पातळ एवढं नाही चांगलं लागत पण सुकी खाण्यातच अतिउत्तम आता त्यात थोडं ते दोन ते तीन मिनटासाठी ती आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचं जास्त वेळ पण नाही दोन ते तीनच मिनटं कारण अबोगर आप आपण त्या रत्तीला आपण फ्राय करून घेतलेलंच आहे तर दोन ते मी तीन मिनटं जर वाफेवर ठेवून असं काढल्यानंतर आपली भाजी अतिउत्तम तयार झालेली आहे आपण सर्व करू शकता एकदम झणझणीत झालेली आहे आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा <coughs> आणि घरी आपण हे ट्राय करून बघा अगदी सोप्या पद्धतीमध्ये बकरीच्या रक्त्याची भाजी थँक्यू